सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. प्रावरी तालुक्यातील डिग्रस इथे सुरू असणाऱ्या शासकीय वाळू विक्रीच्या नावाखाली सामान्य लोकांची आर्थिक लूट होत आहे हा प्रकार दिसून येतोय. या वाळू खरेदीसाठी मोबाईलवरती बुकिंग होत नसून घरकुलासाठी वाळू मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. शासनानं शासकीय दरामधील वाळू विक्रीमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून वाळू वाहतुकीच्या दरामध्ये सुद्धा सुसूत्रता आणणं अतिशय गरजेचं आहे. वाळू वाहतुकीचे पैसे रोखीनं न स्वीकारता तेही ऑनलाईन घेतल्यास याचा फायदा नागरिकांना होईल अशी मागणी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. रावरे तालुक्यातील डिग्रस इथे शासकीय वाळू डेपो येथे आमदार तनपुरे यांनी भेट दिली आहे. यावेळी अनेक नागरिक वाळू खरेदी करण्यासाठी डेपोवरती आले होते. त्यांनी याबाबत काही तक्रारी केल्यावरती त्या ठिकाणी ज्या त्रुटी आहेत याबाबतीत पत्रकारांशी आमदार तनपुरे यांनी संवाद साधला आहे. आमदार तनपुरे म्हणाले की शासनानं वाळू विक्रीचं जे धोरण राबवलंय त्याचं निश्चित स्वागत आहे. शासनानं वाळू सुरू केलेल्या वाळू डेपोस भेट दिली असता काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. स्वतः तिथे वाळूचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी माझ्या मोबाईलवरती प्रयत्न केला असता बुकिंग झालं नाही आहे. तिथे OTP आला नाही हे समक्ष मी अनुभवलंय. मात्र सेतू केंद्रावरून बुकिंग केलं तर बुकिंग होतं पण पैसे भरण्यास अडचणी येतात त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सोसावा लागतोय. मुख्य प्रश्न वाहतुकीचा आहे. शासनानं वाहतूकदारांना थेट रोख पैसे देण्याचे आदेश दिलेत. वाळू वाहतुकीसाठी शासनानं नेमलेल्या त्रिस्तरीय समितीनं दर ठरवले असून हा दर 31 रुपये प्रति किलोमीटर पासून ते 68 रुपये प्रति किलोमीटर ठरला असताना या दरानं वाळू वाहतूक होताना दिसत नाही आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही आहे. शासनानं ठरवलेले वाळू वाहतुकीचे दर व्यवहार्य नसतील तर त्यामध्ये दुरुस्ती करावी. जर हे दर व्यवहार्य असतील तर त्याचे काटेकोरपणे पालन करून जे वाळू वाहतूकदार शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दरानं पैसे घेत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. शासनानं वाळू वाहतुकीचे दर अभ्यास करून ठरवलेले आहेत. ज्या ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात 5 महिन्यांपूर्वी ठरवलेलं आहे त्यामध्ये जर काही बदल झालेले नसतील तर शासनानं ग्राहक आणि वाळू वाहतूकदाराला परवडेल असा दर ठरवून द्यावा. त्यात पारदर्शकता आणावी. शासनानं ठरवलेले दर प्रकाशित करून त्याचे दर सूचीपत्रक लावावं. वाळूची नोंदणी घरबसल्या होत नाही. वाहतुकीचे पैसे ऑनलाईन भरण्याची व्यवस्था करण्याची मागणी आमदार तनपुरे यांनी केली आहे. अधिवेशनावर आल्यानंतर आज राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे जो वाळू डेपो शासनाचा चालू झालेला आहे त्याला भेट देण्याकरता नेमकं काय कशी प्रोसेस आहे ते जाणून घेण्याकरता म्हणून गेलो होतो. दुर्दैवानं आज काही तिथल्या लोकल ग्रामस्थांचा काही इश्यू असल्यामुळे तो डेपो आज बंद होता. परंतु तरी देखील बरीचशी लोक ज्यांना माहीत नव्हतं बंद आहे अशी बरीचशी लोक तालुक्यातनं तिथं चौकशी करण्याकरता आले होते. तर मी मागेही या धोरणाचं स्वागतच केलं होतं की वाळू तस्करीला आळा घालण्याकरता त्याच्या मार्फत उद्भवणारे जे काही गुन्हेगारीकरण असेल त्यालाही आळा घालण्याकरता हे खरंच चांगलं धोरण शासनाने आणलं असं मागे जरी मी विरोधातलं असलो शेवटी तरी चांगल्या गोष्टीला चांगलं त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. आणि म्हणून या धोरणाचं खरं मी एक प्रकारे स्वागतच केलं होतं की लोकांना स्वस्त दरामध्ये वाळू त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि अधिकृतरित्या झाल्यामुळे या ठिकाणी वाळू तस्करी कमी होईल. परंतु आज जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस बऱ्याच प्रॅक्टिकल अडचणी लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतंय. मी स्वतः माझ्या मोबाईलमधनं रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला परंतु खूप प्रयत्न करून देखील मला काही माझ्या मोबाईलमधनं तो OTP चालला नाही. 2-3 ट्राय केला आणि काही तिथले लोक त्यांनी देखील सांगितलं की मोबाईलमधनं ते होतच नाहीये. मग सेतू केंद्रावरती जाऊन मात्र लोकांना रजिस्ट्रेशन करता येते परंतु पैसे भरायला देखील थोड्याशा अडचणी येत आहेत. आणि म्हणून कित्येक लोक तिथं आले होते ते सांगत होते की आम्ही गेले 3-4 दिवस चक्रा मारतोय पण आमचं काय त्या ठिकाणी पैसे भरले जात नाहीयेत. आणि थोडा हा मनस्ताप लोकांना सारखं त्या स्पॉटवर तिथं जावं लागतं चक्रा मारावं लागतं हा एक त्या ठिकाणी विषय.
आणि दुसरा इश्यू मला त्या ठिकाणी असा जाणवला तो म्हणजे हे जे 680 रुपये प्रति ब्रास ही रक्कम ऑनलाईन भरून घेतली जाते ही डायरेक्ट शासनाकडे जमा होतीये, परंतु जे ट्रान्सपोर्टेशन आहे ती मात्र त्या ग्राहकांनी ट्रान्सपोर्टरला कॅशमध्ये किंवा त्यांच्या दोघांनी त्याच्यामध्ये शासनाने काही स्वतः संबंध ठेवलेला नाहीये, तिथं थोडा मात्र प्रॉब्लेम होतोय। कारण की जे दर आहेत ते दर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने ज्याच्यामध्ये मला वाटतं पोलीस अधीक्षक आहेत आणि आरटीओचे अधिकारी आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी हे दर फायनल करायचे असतात, तर ते आपल्या नगर जिल्ह्याकरता मे महिन्यामध्ये हे वाहतुकीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत, परंतु वास्तविकमध्ये त्या दरांचा कुठल्याही प्रकारे त्या दरानुसार वाहतूक होताना दिसत नाहीये। जवळपास मी ते दर बघितले तर अगदी प्रति किलोमीटर 31 रुपयापासून ते 68 रुपयापर्यंत हे दर आहेत कुठल्या वाहनातून आपण नेतो त्याचे, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र 300 रुपये प्रति किलोमीटर एवढ्या अवाजवी दरानं वाहतूक ही चालू आहे। तर माझी या निमित्तानं खरं जिल्हाधिकाऱ्यांना मी फोन लावला होता, काय फोन त्यांचा लागला नाही, की जर हे दर व्यवहार्य नसतील तर नेमके व्यवहार्य दर काय आहेत ते दुरुस्ती त्या ठिकाणी करावी, आणि जर हे व्यवहार्य असतील तर याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। जर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या कमिटीनी जर हे दर ठरवले आहेत तर काहीतरी अभ्यास करून ठरवले असावेत, आणि त्याच्या जर का 10-10 पटीने जर काय दर घेतले जात असतील तर हे या मूळ जे धोरण आहे स्वस्तात वाळू देण्याचं त्या मूळ धोरणालाच हा अडथळा फासला असेल, आणि 5व्या महिन्यात ठरलेले दर आता 12वा महिना आहे, 7 महिन्यामध्ये कुठले चेंजेस या दरामध्ये केलेले नाहीत, पण प्रत्यक्षामध्ये जरी राहुरीचा आत्ताच चालू झाला असेल तरी नगर जिल्ह्यात इतर ठिकाणी जे डेपो चालू झालेले आहेत तिथं मात्र या दरांनी वाहतूक होत असेल असं प्रत्यक्षात मला वाटत नाही, आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या दरांमध्ये जर हे परवडणारे दर वाहतूक दरांना नसतील तर या दरांमध्ये बदल करावा, आणि वाहतूक दरांनाही परवडतील आणि ग्राहकांनाही परवडतील असा काहीतरी मध्य काढून दर त्या ठिकाणी निश्चित करावेत, आणि जर हे दर अभ्यास करून जर का काढलेले असतील तर मात्र या दरानुसार वाहतूक होत नसेल तर वाहतूक दरांवर किंवा याच्यावरती कारवाई देखील करावी, काहीतरी करावं, पण एक ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या दरामध्ये आणावी की जेणेकरून लोकांना माहीत नाही, लोक त्या वाहतूक दराबरोबर निगोशिएट करतात। या शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की हे दर वेबसाईटवरती प्रकाशित झाले पाहिजे, जे महाखनिज म्हणून जे पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं त्यामध्ये देखील या दराचं प्रकाशन झालं पाहिजे किंवा तिथे हे दर सूची लावली पाहिजे, पण मी बराच प्रयत्न केला त्या महाखनिज पोर्टलवर जाऊन बघण्याचा, मला मात्र काय कुठं हे दर आढळून आले नाही, किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाला खूप ते नेमके कसे बघायचे कुठे आहेत ते देखील त्या ठिकाणी कळणार नाही, आणि म्हणून ही जी अपारदर्शकता या दरामध्ये आहे ही जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर खरं दूर करावी, नाहीतर हे नुसतंच नावाला स्वस्त वाळूचं धोरण आहे, याच्यामध्ये स्वस्त तर वाळू मिळणार नाही परंतु लोकांची खूप, मी त्या ठिकाणी बरेच लोक आले होते की त्यांची रोजची कामं सोडून लोक दिवस दिवसभर तिथं बसतायत जाऊन, काही काही लोकांचं प्रतिक्रिया की काही लोक सांगून गेले की आम्हाला हे नको आम्ही 2 नंबरमधनं घेतो, त्यामुळे एवढंच चांगलं धोरण जर शासनाने आणलं असेल तर ते प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होण्याकरता हे दर त्या ठिकाणी निश्चित करावे, आणि हे पैसे देखील वाहतुकीचे ऑनलाईनच भरण्याची व्यवस्था शासनाने त्या ठिकाणी करून द्यावी, तर खऱ्या अर्थानं हे धोरण लोकांच्या उपयोगाचं ठरेल आणि वाळू तस्करी बंद होण्यास मदत होईल, नाहीतर पहिल्यासारखंच त्या ठिकाणी चालू होईल आणि लोकांना काही लोकांना मिळेल परंतु खूप त्या ठिकाणी मनस्ताप देखील लोकांना सहन करावा लागेल। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।